सध्या मराठीत विविध चित्रपटांची चलती आहे आणि एक चित्रपट सध्या सगळीकडे गाजतो आहे सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा नावातच भारी आहे त्यामुळे हा पिक्चर भारी असणार यात काही शंकाच नाही आपण पोस्टर बघितलं तर या सगळ्या दिग्गज अभिनेत्री तीस जूनला आपल्या भेटीला येणार आहे आणि एक वेगळा स्वॅग यांचा आहे आणि तोच आपल्याला अट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे आपली पावलं चित्रपटगृहात वळणार यात काही शंकाच नाही आणि आता या चित्रपटाविषयीच आपण गप्पा मारणार आहोत आणि आणि आपल्यासोबत आता असणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजेच केदार शिंदे सर आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी सुकन्यादा आणि केदार सर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आम्ही सगळेच खूप उत्सुकतेने वाट बघतोय बाई पण भारी देवा बाई पण भारीच असतं केदार सरांना पहिला प्रश्न विचारणार आहे इतक्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे असं म्हणतात सगळ्या महिला जर एकत्र आल्या तर अवघड असतं तर असं काही झालं होतं का नाही नाही असं काही नाही एक तर स्क्रिप्ट जेव्हा फायनल झालं वैशाली नाईक माझी मैत्रीण आहे तिने हे स्क्रिप्ट लिहिलं आहे तेव्हा ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर तिने जेव्हा मांडली तेव्हा मला गंमत वाटली सहा बहिणींची गोष्ट मग स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर जे कास्टिंग डोळ्यासमोर आलं तेच हे सहा जणी आहेत म्हणजे याच्यातलं असं नाही झालं की या रोलसाठी मी कोणाला तरी विचारलं ती नाही म्हणाली मग मी सुकन्यातेकडे गेलो आणि मग ती म्हणाली असं नाही झालं ज्या क्षणी तिने मला गोष्ट सांगितली त्या क्षणी मी यांना सगळ्यांना फोन करून सांगितलं की असा सिनेमा मी करतो आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही काम करावं आणि ते सांगतीलच पण नुसतं मी फिल्म करतोय म्हटल्यानंतर पण सगळ्यांनी हो म्हटलं पण रितसर नंतर वाचन झाल्यानंतर त्यांना त्या कॅरेक्टरमधली गंमत जाणवली आणि बाईपण भारी देवा हे भारी पण आहे आणि भारी पण आहे म्हणजे थोडंसं वजनदार पण आहे म्हणजे एक भावने भावनेला हात घालणारं पण भारी पण आहे आणि मी नेहमी म्हणतो की बाई पण हे सोपं नाही आहे इतकं सहज आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतो ना स्त्रियांना म्हणजे पुरुष hmm. मी माझ्यावरून सांगतो माझ्या घरी जेव्हा माझी बायको किंवा मुलगी आहेत हे करतील असं होईल त्यांचं काय असं आपण एक खूप सहज बोलून जातो इट इज नॉट सो सिम्पल त्यामुळे त्याचं पूर्ण पूर्ण, ना, पूर्ण ना, एक आशय या फिल्म मध्ये तुम्हाला दिसेल की इतकं सोपं नाही आहे आणि ते बघायला आणि समजून घेण्यासाठी प्रत्येक पुरुषांनी यायला पाहिजे महिला वर्ग तर येईल पण पुरुषांनी सुद्धा यायला पाहिजे येतोच माझ्या बायकोनी जर उद्या सिनेमा बघायचं ठरवलं तर मला नाही बघायचं तरी जावं लागतं त्यामुळे तो येणारच अगदी खरंय आहे सुकन्याताई काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल आणि तुम्ही स्वतःला कसं रिलेट केलं नाही मुळात केदार म्हणाला तसं की त्यांनी जेव्हा सांगितलं की मी फिल्म करतो आहे तू काम करायचं आहे तर मग हो करायचं आहे अशी काही माझ्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आहेत की मी त्यांना कधी नाहीच म्हणू शकणार नाही म्हणूच शकत नाही म्हणजे पासिंग असं तरी मी जाणार अशा काही व्यक्ती आहेत त्यातला एक केदार आहे की केदारने कधीही कुठेही बोलवलं तरी मी हजर आहे म्हणजे केवळ बाई पण आहे म्हणून नाही आता ह्याच्या अगोदरसुद्धा कारण त्याच्याबरोबर मी एका मालिकेमध्ये काम केलं होतं आणि तेव्हाच मला केदारबद्दल खूप आत्मीयता प्रेम आणि एक वेगळंपण जाणवलं होतं तेव्हा त्याच्यामुळे त्याने कधीही बोलवलं तरी मी जाणार आणि जाते तर त्याच्यामुळे तो प्रश्नच नव्हता आणि योग्य भूमिका असेल तरच तो, तो बोलवणार याची खात्री होती शंभर टक्के हजार टक्के योग्य भूमिका असेल तरच बोलवण्यात तर बोलवणार नाही त्याच्यामुळे त्याने नरेशन दिलं आम्हाला आमच्या आमच्या भूमिकांचं पण आम्ही म्हटलं हां ठीक आहे ठीक आहे करू करू कारण आम्हाला कर माहिती होतं की तो बरोबर आमच्याकडनं काढून घेणार आम्हाला काहीही करायला लागणार नाही आणि आम्हाला योग्य अशाच भूमिका दिल्यात आहेत त्यामुळे वेगळं काही आम्हाला करायला लागणार नाही एवढं माहिती होतं त्याच्या डोक्यात ज्या काही मॅनरिझम होत्या तेवढ्याच आम्हाला फक्त करायच्या होत्या पण बाकी आम्ही आम्ही आहोत त्याच आम्हाला सादर करायचं आहे एवढंच होतं त्याच्यामुळे फार काही कष्ट नाही पडले आम्हाला आणि तुमची भूमिका कशी यातली माझी भूमिका माझ्या विरुद्ध असं मी म्हणेन की तिच्यातलं तिला आत्मविश्वास अजिबातच नाही आहे ती वेंधळी आहे ती थोडी गबाळी आहे तशी मी अजिबातच नाही आहे आणि एक आहे मात्र की तिला सगळ्यांना आनंदी ठेवायचं सगळ्यांना सांभाळून आहे घरात ते मात्र आहे <laughs> आणि माहिती असतं की शंभर टक्के नाही देऊ शकत पण नाही नाही कुणी आपल्यामुळे दुःखी होता का मने आणि सगळ्यांना सांभाळून घ्यायचंय ते आहे बरोबर म्हणजे बघताना आम्हाला मजा येणार आहे प्रश्नच नाही हंड्रेड पर्सेंट मजा येणार आता एक पिक्चर होता अगबरेच्या त्यात पण स्त्री केंद्रित थोडंसं होतं आणि आता बाई पण भारी देवा सहा बहिणींची गोष्ट तर यामध्ये बेला मॅम आणि सणाची कशी मदत झाली मला इथे उपकेलं त्याच्यातच खूप मदत <laughs> आहे बेलाची मदत म्हणजे काय ती एक तर सत्तावीस वर्षाचा आमचा संसार आहे तिच्याकडे बघून काही गोष्टी जाणवतात आणि सणाची मदत यावेळी खूप झाली कारण शाहीरच्या अगोदर मी फिल्म शूट केली आहे त्यामुळे शाहीरच्या अगोदर पाच वर्ष जेव्हा सणा असिस्टंटशिप करत होती त्यातल्या हा सिनेमा फार महत्त्वाचा आहे जर सणाचं काम जर लोकांसमोर आलं असेल आणि तो कॉन्फिडन्स जर दिसत असेल तर मला आनंदाने सांगावं असं वाटतं की तो या सहा जणींच्या त्या या सगळ्या असिस्टंटशिपमुळे दिसलेला आहे कारण पहिल्या सिनेमामध्ये तुम्ही काही सॉलिड काहीतरी काम केलं असं नाही होत पण असतात आपण प्रयत्न करत असतो पण पहिल्या फिल्मला इतकी मोठी भूमिका करण्याचे कॉन्फिडन्स पण असतो ना तर तो, तो कॉन्फिडन्स या सहा जणींमुळे आलेला आहे तिला मुळात मी आता सांगू इच्छिते की बेला न बोलता खूप काही करत असते ती कधीच इंटरफेअर करत नाही कधीच काही बोलत नाही शांत असते पण तिचा जो एक प्रसन्न चेहरा आहे किंवा तिच्या चे, चेहऱ्याकडे बघून आपल्याला कळते की नाही तो थोडंसं काहीतरी चुकतं आहे हां हे काहीतरी बरोबर आहे ती न बोलता आमच्यामध्ये असते आणि सणा म्हणजे अतिशय गोड मुलगी आहे कधीही तिचा आवाज वर चढायचा नाही कधीही वैतागलेली नाही किंवा कधीही उशीर होतोय म्हणून काही आवाज चला ना बाबा बोलवतो आहे हे कधी नाही याल का तुम्ही प्लीज चला ना इतकं गोड त्यामुळे सणासारखी असिस्टंट प्रत्येकाला खरं तर मिळायला हवीत की गोड मुलगी आणि कामामध्ये परफेक्ट एकदम म्हणजे काही बाई पण भारी देवा ना त्यामुळे कधीही आरडाओरडी नाही सेटवरती आम्ही खूप छान एकत्र मिळून खूप छान काम केलं आणि परफेक्शन आहे तिच्यामध्ये ती कधी किंवा दमले थकले किंवा वडिलांचा चित्रपट आहे ना मग जाऊ दे ना किंवा ह्याने बरतो तर जाऊन जरा आराम कर नंतर बोलवतो आहे हे कधीच त्याने केलं नाही की माझी मुलगी नाही आहे ती तिकडे ती असिस्टंट आहे आणि तिने असिस्टंटसारखंच वागायचं आणि ती तशीच वागत होती हे खूप कौतुकास्पद आहे म्हणजे बेला मॅमचं असणंच खूप महत्त्वाचं होतं सेटवर सणाचं आणि असं आता स्त्रियांचं आयुष्य म्हटलं तर अनेक कंगोरे असतात अनेक पैलू असतात अनेक नाती असतात तर हे सगळे छोटे छोटे बारकावे दाखवणं किती आव्हानात्मक होतं काय आपल्या आयुष्यामध्ये जे घडतं ना तेच आपण दाखवत असतो आस असं काही मंगळावरच्या गोष्टी आपण दाखवत नाही इकडे त्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या स्त्रिया असतात त्यांचे जी काही म्हणणी असतात मला याच्यात एक अंडरलाईन करायची गोष्ट की सहा जणी ज्या आहेत ना यांचे कदाचित स्वभाव वेगळे असू शकतील यांचे अजिबात याच्यासारख्या समस्या नाहीत पण या सहाजणी ज्या निवडल्या आहेत ना मी त्याच या सहा जणी या कॅरेक्टरसाठी हो योग्य आहेत त्यांचे रिफ्लेक्शन्स करेक्ट आहेत त्यामुळे mm. ती म्हणाली ना मला आम्हाला काही फार करावं लागलं नाही तर जे फार नाही करावं लागत ना ते अत्यंत कठीण असतं म्हणजे ते कुठलाही त्यांनी अभ्यास केलेला नाही आहे कितकं नॅचरली ते काम केलेलं आहे आणि ते बघताना तोच आनंद तुम्हाला मिळतो आणि कंगोरे म्हणशील तर ते अप कांदा असतो ना त्याचं ते ती पाकळ्या ज्या असतात ना त्या टाईपमध्ये बाईचं आयुष्य असतं त्यामुळे ना ते जे जितकं तुम्ही सोलायला लागतं तो आपण कांदा तेवढा तो अधिक 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 अधिक, अधिक जाणवायला लागतं तर प्र अजूनही मी असं म्हणू शकत नाही की बाई पण भारी देवामध्ये मी सगळ्या करेक्ट गोष्टी मांडलेल्या आहेत आणि याच्यानंतर संपलंच सगळं आता असं नाही होत आहे आजही सिनेमा बघताना मला असं वाटतं की बाईला अजून समजू घ्या गे, समजून घ्यायला पाहिजे आणि काही गोष्टी अजूनही अनुत्तरित आहेत त्या म्हणून सिक्वल गाडणार नाही लगेच पण पण कुठेतरी असं वाटत राहतं की हे अनएंडिंग आहे म्हणजे आपण मी म मला मला नेहमी असं वाटतं की आम्ही खूप खूपच सहज घेतो बाईला म्हणजे छोटंसं उदाहरण असतं ना की पटकन कोणीतरी म्हणतं ना त्यातलं केतकीचं म्हणजेच शिल्पाचं जे वाक्य आहे मला ते खूप जाणवतं की माझी घरामध्ये मा किंमत शून्य आहे कारण मी पैसे कमवत नाही तर तो एक आविर्भाव कधी ना कधी तरी प्रत्येक पुरुषामध्ये येतो की तू तर घरीच असते ना तू काय करते तर त्या जे घरी असते आणि जे काही करते ना त्याचा आपला पगार देत नाही ना तिला जर तो पगार द्यायचा ठरवला ना तर जी काही मी कमाई करतो ना ती अपुरी पडणार आहे याची जाणीव पुरुषाला असायला पाहिजे म्हणजे प्रत्येकजण या चित्रपटातल्या सगळ्या या कॅरेक्टरशी रिलेट करू शकेल असाच हा चित्रपट आहे आणि आता एक विचारेल की बऱ्याच महिला अशा असतात की ज्यांना या संसाराच्या राहत गाठ त्यांना जे काही करायचं ते करता करा ला ला येत नाही पण त्यांना काय सांगाल जसं जमेल तसं करावं प्रत्येकाने आणि त्यातून मार्ग आपणच काढायचा असतो आपल्याला कोणीही मार्ग काढायला येत नाही पण जसं हा म्हणाला की घरातल्या बाईला काही आपण महत्त्व देत नाही पण तसंच काम करणाऱ्या बाईलासुद्धा नसतं की ही काय सतत बाहेरच असते आणि त्यांना असं वाटत असतं की ही बाहेर येऊन मजाच करत असते हिला काय सगळं आयतं मिळतं शूटिंगला गेल्यावर काय आहेच मिळतं सगळं अशी भावना असते किंवा दो नोकरी करणार असतात किंवा ज्या सतत टूरवरती असतात त्यांना त्यांच्याबद्दलसुद्धा असं बोललं जातं की यांना काय बाहेर मजाच असते की सगळी काय फार फारदा का पाच तास मिटिंग असेल त्याच्यानंतर काय आहे विमानानं न्यायचं विमानानं न्यायचं आहे काय तोशिश काय असं बोललं जातंच तर था, हे कुठेतरी बदललं पाहिजे असं मला वाटतं आणि पुरुष येतो आणि पुरुष पुरुषालाच जास्त काम असतं बाईला काही नसतं असं जे असतं ते बदलायला पाहिजे निश्चितच आणि आपल्याला जे करायचं आहे त्याच्यासाठी आपणच वेळ काढायचा असतो आपणच मार्ग शोधून काढायचा असतो आणि हे मी इतक्या कॉन्फिडेंटली बोलू शकते कारण मला माझा अरंगेत्रम करायचं होतं वयाच्या पन्नासाव्या वर्षी कारण माझं ते गेलं होतं स्वप्न माझं कुठेतरी अर्धवट राहिलं होतं माझ्या प्रकृतीमुळे माझ्या अपघातांमुळे पण मी ठरवलं की आता हे आपण करायचं आहे आणि मी ते ठरवल्यावरती ते कसं करायचं हे मी ठरवायचं आहे मग त्याच्यासाठी मला थोडं लवकर उठायला लागायचं मग साडेचार वाजता उठून रात्री एक वाजता झोपून सगळं करून मी घरातल्यांचं पण करायचं बाहेरच्यांचं पण करायचं शूटिंग पण करायचं पण ते करण्याचा एक वेगळा आनंद आहे पण तो मार्ग आपणच शोधायचा आहे आणि त्याच्यातून आपले स्वप्न आपण पूर्ण करायचे आणि निघूच शकतोय जाता जाता एक विचारणार आहे सहा पदार्थांची नावं त्यातलं कोणाला कुठलं सूट होईल हे एक सांगायचंय सगळ्यात पहिला पदार्थ मिसळ मिसळ तलाठी कुठली मिसळ आहे येत तिखट बंधूताई मिसळ गुलाबजाम गुलाबजाम दीपा पुरणपोळी रोहिणी एकच राहिली एकच राहिली बघ पण मॅड करेक्ट आले ते मी माझी अत्यंत जवळची मैत्रिणी आहे पण तिला काय माहिती ना ते आतमध्ये खूप दडलेलं आहे जे तो गोडपाडा आहे ना तो आतमध्ये दडलेला आहे त्या शिल्पाच्या तो काढल्यानंतरच करत <laughs> पलावट आणि हे सगळे पदार्थ म्हणजे एका मिसळीच्या डब्यात असतात तसे तुम्ही का या सगळ्यांना सामावून घेतलं आहे त्यामुळे तो डबा म्हणजे तुम्ही आहे आणि जाता जाता सुकन्याताईला विचारणार आहे की केदार सरांविषयी काय सांगा काय तो आमचा खूप चांगला मित्र आहे खूप चांगला दिग्दर्शक आहे आणि आम्हाला मोकळेपणाने काम करायला दिलं आहे आणि मला असं वाटतं ह्या सगळ्यापेक्षा माणूस म्हणून तो खूप उत्तम आहे की म्हणजे फार दिग्दर्शक दिग्दर्शक म्हणून त्याने का हे केलेलं नाही तर एक माणूस म्हणून त्याने आम्हाला ट्रीट केलं हे जास्त महत्त्वाचं आहे खूप मजा आली तुमच्याशी बोलून आणि थँक्यू सो मच आणि पन... जाता जाता एवढंच म्हणेल बाई पण पिक्चरलाच जाऊया तीस जूनला डायरेक्ट तीस जूनला चित्रपटात चित्रपटगृहातच भेटूया पण बाई पण भारी देवा असा हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण म्हणेल एकदा तरी बाई पण देगा देवा व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांत चव्हाणसह बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठी पुणे भेटी लागी जीवा लागली से आच पाहे रात्रन दिवस वाट तुझी समस्त वारकरी बांधो ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आला संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पालखी सोहळ्यासाठी नगरी आणि अलंकापुरी झाली सज्ज जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटलासी विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीला जाणार ताळ मृदुंगाचा गजर ज्ञानबा तुकारामचा जयघोष पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड गोल रिंगण उभे रिंगण भजन कीर्तन अशा अनुपम सोहळ्यांनी भाविकांचा उर येणार भरून

क्षणाक्षणाचे अपडेट देणारा विशेष कार्यक्रम भेटी लागी जीवा